श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग, श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्ग भूमिपूजन सोहळा, दिनांक 8 नोव्हेंबर दुपारी 2 वाजता, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते व विकास पुरुष केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली पालखी मार्ग भूमिपूजन सोहळा। स्वागत उत्सुक भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा। केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी हे पंढरपुरात दाखल झाले असून आज त्यांनी श्री विठ्ठल मंदिरात जाऊन श्री विठ्ठलाचे मुखदर्शन घेतले। यावेळी त्यांच्या समवेत जनरल व्ही के सिंह, आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान अवताडे, मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। श्री विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठू माऊलीच्या दर्शनाचे आज भाग्य लाभले। आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते आज पंढरपूरमध्ये पालखी मार्गांसह अनेक विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण होत आहे। श्री मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या समग्र विकासाचे आमचे स्वप्न माऊलींच्या आशीर्वादाने लवकरच पूर्ण होईल असा विश्वास जनरल व्ही के सिंह यांनी व्यक्त केला आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा।